अगं माझा काल पास संपलाय. असू दे, चल आम्ही आहोत ना. चल मी तिकीट काढते. नको ग. चल अग. चल मी आता घरी गेल्यावर पैसे देईन. चल. आज मी नाही येत. आमचे नातेवाईक आहेत इथे, तुम्ही जा. कधी सांगितलं नाहीस ग मला? एवढं सांगायची कधी वेळच आली नाही. बस आम्हाला सर्व माहित. काय चल आम्ही काढू तुझ्या. नको ग. चल काय ग, एवढ्या लांबून तू काय चालत नाही. नको. चल ग. नको ग.
स्वाती, ए स्वाती, हे घ्या आणि जरा सांभाळून जावा. पोहोचल्यावर मात्र आठवणीने फोन करा मात्र तेवढा. बरं बरं. का ग, तू अजून तयार नाही झालीस? ती मला नाही जायचंय आज कॉलेजला. का ग? माझं मन नाही लागत. मी जाते बाबांसोबत कामाला, तेवढीच त्यांना पण मदत होईल. अगं पोरी, अगं आमचं सपन आहे तू खूप खूप शिकावं, मोठं व्हावं. अगं पोरी, तू तसं करायला लागलं तर आमच्या सपनाचं कसं व्हायचं ग? नको नको बाळ, असं करू नकस. तू खूप खूप शिक, आम्ही आहोत की तुझ्या पाठीशी. तुम्ही जावा, मी समजावते तिला. का ग, उगाच येडेपणा करायला लागली. जाता रो जा. आई कॉलेजला जाते मी. निघलीस? जरा जपून जा बर. माझ्या बाबाला अजून किती त्रास. पाऊस नाही, किती वर्ष झाले आता रे देवा. एकदा तरी पाऊस पड, आम्हाला पोट भरून एकदा तरी खाऊ दे रे. तुला देव म्हणतात ना सर्व, तू असला कसला देव आहेस रे. शेतकऱ्यांचं ऐकत नाही. जाऊ दे, तुला बोलून काहीच फरक पडणार नाही.
स्वाती कॉलेजला का म्हणून नाही गेली? स्वाती स्वाती अग कॉलेजला का बरं नाही गेली तू? वैशाली स्वाती कॉलेजला येते का ग? नाही, 8 दिवस झाले येत नाही ती कॉलेजला. का ग? पास संपला होता बहुतेक तिचा. पास संपला होता? उषाताई. ओ उषाताई, कोण आहे? स्वातीची आई या की? काय काम काढलं? जरा अडचण होती. अडचण आणि कसली? पैसे पाहिजे होते. किती? 500 रुपये. अहो आधीच नेलेले 150 रुपये आहेत, तेच परत नाही केले तुम्ही. मला माहितीये बघा उषाताई, स्वातीचे बाबा आले की 10-12 दिवसात आणून देईन बघा. पण एवढ्या पाळीला मदत कराव, 500 रुपये द्याव. बर थांबा इथंच. हे 500 आहेत, लई मदत झाली बघा. स्वातीचे बाबा आले की 10-12 दिवसात आणून देते बघा तुमचे पैसे. चला येते मी. स्वाती तुझा पास संपला होता ना ग? हे घे पैसे. नाही गाई, तुला कोण बोललं माझा पास संपलाय म्हणून? अजून किती दिवस सांगणार नव्हती स्वाती, वैशालीने सांगितलंय मला सगळं. अगं आम्हाला त्रास नको म्हणून तू स्वतःला त्रास करून घेणार वय? हे बघ स्वाती, अजून आम्ही जिवंत आहोत, होऊ दे त्रास आम्हाला, करू अजून कष्ट आम्ही. आई आधीच तुम्हाला आमच्यामुळे किती त्रास, त्याच शिक्षणाचा खर्च, पैशांसाठी तुम्हाला लोकांचे बोलणे ऐकायला लागतात, अजून किती त्रास देणार आम्ही तुम्हाला? मला नकोय तो पास, मला नाही जायचंय कॉलेज. स्वाती हे बघ असं नको बोलू बाळ. अगं तुझ्या बाबांची लई इच्छा आहे ग तुला शिकवायची. हे बघ हे पैसे घे आणि पास काढ. हा कॉलेजला जा पोरी. आलात तुम्ही? इथे का बसलीयस? काय नाही, मगासपासून तुमचीच वाट बघत बसली. घरी भेटलो असतो ना आपण. घरी भरपूर काम आहेत. कॉलेजला काय शिकवलं? खूप काही शिकवलं. चल घरी बोलूया आपण. चल माझ्या मरणाचं कारण एवढंच आहे की माझा बसचा पास संपला होता म्हणून मी 8 दिवस कॉलेजला गेले नव्हते.
नवव्या दिवशी आईनं कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन मला पास काढण्यासाठी पैसे दिले. त्यानंतर मी कॉलेजला गेले. रोजचं हे टेन्शन असह्य झालं. मला माझ्या आई वडिलांकडे पाहून खूप वाईट वाटत होतं. हे इतके काबड कष्ट करतात आणि देव त्यांना त्यांचा कष्टाचं फळ देत नाही आहे म्हणून मला देवाचा पण खूप राग येतो. पप्पा, मी तुमची परेशानी समजू शकते. आजकाल तुमच्या चेहऱ्यावर खुशी दिसत नाही. मला माहीत आहे तुम्ही जास्त टेन्शन कोणत्या गोष्टीचं घेता. हेच ना की तुमच्या दोन मुली लग्नाला आल्यात. पण तुम्ही आता माझी काहीच काळजी करू नका. तुम्ही आता तुमच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न करा आणि तुम्ही सदा आनंदात राहा. तुमची स्वाती. सत्य ना.